विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देणारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गरिबांसाठी वरदान ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे पाहूयात त्याबाबतचा हा वृत्तांत. हातावर पोट असणारी अनेक लोक आपल्या समाजात आहेत. त्यांच्या साध्या मूलभूत गरजा सोडाच पण दोन वेळचं जेवणही मिळावं यासाठी त्यांची धडपड सुरू असते. अशा वेळी जर कुटुंबातल्या व्यक्तीला एखादा आजार झाला तर कुटुंब कोलमडतं. या गरीब लोकांसाठी आता केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना आधार ठरत आहे. कचरा वेचणारे, घरकाम करणारे, भूमिहीन व्यक्ती, सफाई कामगार, दुकानातले नोकर, गवंडी, फेरीवाले अशा सर्वच गरीब लोकांना या योजनेचा लाभ होत आहे. या योजनेच्या माध्यमातून गुडघ्याचे आजार, कोपर प्रत्यारोपण, सांधे प्रत्यारोपण यासह इतर शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जातात. यवतमाळ जिल्ह्यातल्या 13 रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू असून आतापर्यंत 60 रुग्णांना याचा लाभ झाला आहे. अशा प्रकारचे आयुष्मान कार्ड आपण सध्या यवतमाळ जिल्ह्यात बनवणं चालू आहे. 13 रुग्णालयात असे कार्ड बनवणं चालू आहे. जे जे लोक या योजनेचे लाभार्थी आहेत त्या लोकांनी आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत घेऊन येणे आणि असे कार्ड बनवणे आहे. या कार्डमध्ये हे QR कोड आहे, त्या कोडनुसार तुम्ही पूर्ण भारतभर जिथे जिथे योजना चालू आहे त्या सगळ्या रुग्णालयात तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेमध्ये 1300 नवीन डिसीजेस आपण कव्हर केलेले आहे. या 1300 डिसीजमुळे कव्हर झाल्यामुळे गरीब रुग्णांना याचा अत्यंत फायदा होणार आहे. यामध्ये या जिल्ह्यामध्ये जे जास्त प्रमाणात रुग्ण होते जसं जॉईंट रिप्लेसमेंट आहे, सिझेरियन सेक्शन आहे आणि मानसिक आजारसुद्धा कव्हर केलेले आहे जे आधीच्या कुठल्याही योजनेमध्ये नव्हते. त्यामुळे या योजनेमुळे गरिबांना खूपच फायदा होणार आहे आणि या महाविद्यालयामध्ये आजपर्यंत आम्ही 60 पेशंटला उपचार दिलेले आहे. आणि मला इथं आल्यानंतर कल्पना झाली, ते सर चांडक सर आणि पार्षदने मला माहिती दिली की असा उपचार इथं फ्रीमध्ये मिळतो. त्यांना मला खूप माहिती दिली, खूप आभार. आज मी सुरळीत चालू शकतो आणि सुरळीत राहू शकतो. आयुष्मान भारत योजनेचं पत्रक संगणकीकृत तयार करण्यात येतं, त्याद्वारे संबंधित रुग्ण देशात कुठेही उपचार घेऊ शकतो. त्यामुळे आता स्वच्छ भारताबरोबरच स्वस्थ भारताचं स्वप्नही लवकरच साकार होईल हे नक्की.